सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. सध्याच्या युगात समाजामध्ये महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक बाबतीत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत आहेत. एका महिलेवर संपूर्ण कुटुंब व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं. प्रत्येक महिला ही जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करत असते. पुण्यातील वागोली येथे नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आला आहे, जिथे एका महिलेने बस चालकाला बस चालवताना फीट आल्यानंतर प्रसंगावधान राखत स्वतःच्या हातात स्टेअरिंग घेत चालकासह आपल्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण वाचवले आहेत. योगिता सातव असे या महिलेचे नाव असून तिने केलेल्या धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पुण्याजवळील वागोली येथे महिलांचा एक ग्रुप बसने मोराची चिंचोली येथे पर्यटनासाठी निघाला होता. यावेळी बस चालवत असताना चालकाला अचानक फीट आल्यामुळे त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. योगिता सातव यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी चालकाला गाडी शेजारी थांबवायला सांगितली. दरम्यान चालकाने ही गाडी शेजारी थांबवली व तो कोसळला. यानंतर योगिता यांनी परिस्थितीचं भान राखून बसचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि बस हॉस्पिटलच्या दिशेने नेली. योगिता यांनी याआधी कधीही बस चालवलेली नव्हती, त्यांना फक्त कार चालवण्याचा अनुभव आहे. परंतु समोर आलेला बाका प्रसंग पाहता हार न मानता योगिता यांनी बस चालवत ती सुरक्षितपणे हॉस्पिटलमध्ये पोहोचवत चालकाला जीवनदान दिलं आहे. योगिता सातव यांनी जवळपास 10 किलोमीटर पर्यंत बस चालवत धीराने परिस्थिती हाताळत या चालकाचे प्राण वाचवत आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही कसला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून योगिता सातव यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे.